नमस्कार. आज चैत्र शुक्ल द्वादशी शक 1939 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. भिवंडी बाह्यवळण रस्त्यावरील माणकोली पुलाच्या चार मार्गिका मुख्यमंत्र्यांचे वाहतुकीस खुल्या. महापालिकेच्या कारवाईत 221 अतिक्रमण जमीनदोस्त आणि पाणी थकबाकी न भरल्यास पाणी खंडित करण्याचा महानगरपालिकेचा इशारा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. भिवंडी परिसरात देशातील एक उत्कृष्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर उभारण्याचं नियोजन असून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून याचिका अद्यापही लॉजिस्टिक पार्क, दळणवळणाच्या सुविधा तसंच 1,00,000 लोकांना रोजगार मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिवंडी माणकोली इथल्या उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गिकेचं उद्घाटन झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या उड्डाणपुलाच्या चार मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. या उड्डाणपुलाची लांबी 650 मीटर असून उर्वरित चार मार्गिकांचं काम सुरू आहे. हा उड्डाणपूल माणकोली नाक्यावर असून दुसरा पूल भिवंडी जंक्शन इथं असेल. या दोन्ही पुलांसाठी 121 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चार मार्गिका खुले करण्यात आल्यामुळं माणकोली नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर होणार आहे. भिवंडी परिसरात 985 कोटींच्या विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्याचं सांगून या भागातील 60 गावांमध्ये एक उत्तम लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येईल. संपूर्ण देशाच्या लॉजिस्टिकचं भिवंडी हे पूर्ण केंद्र असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी वेगानं काम करण्याबाबत बोलताना, आमच्याकडे आता 2.5 वर्ष बाकी आहेत, त्यामुळं सर्व कामं वेगानं घ्यावी अशी इच्छा आहे. आमच्या दृष्टीनं वेगाला प्राधान्य असून तुम्ही निवृत्तीपर्यंत इथे राहाल, पण आम्हाला जनतेला कामं दाखवायची आहेत, त्यामुळं वेगानं निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करताना प्राधिकरणाच्या US मदान यांना टोला लगावला. ठाणे महानगरपालिकेनं कालपासून एकाच वेळेस 5 ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कारवाई सुरू केली असून या अंतर्गत 221 अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली. समतानगर रोड नंबर 33 या बहुचर्चित रस्त्याच्या आड येणाऱ्या तब्बल 103 अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. यामध्ये DP रस्त्यामध्ये शिवसेना नेत्याच्या एका नातेवाईकाचा बंगला होता, परंतु पालिकेनं नोटीस बजावल्यानंतर त्याने हा बंगला रिकामा केला. प्रथम त्यांच्या बंगल्यावर कारवाई झाली. या रस्त्यामुळं नितीन कंपनीहून वळसा घालून कॅडबरीकडे येणाऱ्या वाहनांना हा रस्ता जवळचा ठरणार असून यामुळे कॅडबरी जंक्शन नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. याशिवाय नुरीबाबा दर्गा रोड 10R मॉलच्या मागील 35 जागी मुंब्रा इथल्या भारत गिअर, वाय जंक्शन ते कल्याण फाटा आदी ठिकाणी 52 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. आर मॉल इथल्या निवासी बांधकामं, हरदासनगर, शास्त्री नगर, कळवा बाळकुम इथला राममूर्ती रोड आणि कळवा ते खारीगाव या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन ही कारवाई 15 एप्रिल नंतर सुरू करण्याची विनंती केल्यामुळं ही कारवाई आता 15 एप्रिल रोजी करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत.
जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून उदय फुलपाखरू या एक दिवसीय उपक्रमाचं आयोजन सकाळी 6 ते 11 या वेळेत 3 हात नाका इथं करण्यात आलं आहे. एकत्र येऊन नैराश्यावर मात करूया, आनंदाचा प्रसार करूया असं या उपक्रमाचं सूत्र आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक मनोरुग्णालय आणि सिद्धांत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या वेगवान आयुष्यामध्ये व्यक्ती आपल्या भावना दाबून ठेवतात, यामुळे नैराश्य किंवा तत्सम विकार जडू शकतो. यासाठी प्रत्येकानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणं गरजेचं असतं. न्यूनगंडाबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी फुलपाखरू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात डान्स, वॉकेथॉन, सायक्लोथॉन, बाईक रॅली, म्युझिकल फिटनेस, म्युझिक थेरपी, ध्यानधारणा आणि योगा इत्यादींचा समावेश आहे. तसंच दिव्यांगांकडून सादर करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्यांचाही यात समावेश असणार आहे. नैराश्याला कशा प्रकारावर मात करावी आणि आपलं मन कशा पद्धतीने मोकळं करावं इत्यादी माहिती विविध दृकश्राव्य उपक्रमांच्या माध्यमातून तिथं दिली जाणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलं आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. पोखरण रोड क्रमांक 1 आणि 2 इथल्या स्मशानभूमीच्या मार्गातील अडथळे दूर झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मशानभूमीला मंजुरी दिली आहे. ठाण्यातील पोखरण 1 आणि 2 वरील स्मशानभूमीबाबत पाठपुरावा करून महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळं आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागून निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांना दिले. पालिका प्रशासनानं पोखरण 1 आणि 2 परिसरात स्मशानभूमी नसल्यानं तसंच रामबाग स्मशानभूमी बंद अवस्थेत असल्यानं या परिसरात सर्वेक्षणाचं काम हाती घेतलं होतं. हा मुद्दा विधानसभेत देखील उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या स्मशानभूमीला मान्यता दिली आहे. या नव्यान स्मशानभूमीच्या धुराचा तसंच इतर कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये आणि पर्यावरणाचंही रक्षण व्हावं यासाठी गॅस आणि विद्युत वाहिनींना प्राधान्य देण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली आहे. कॉस्मॉस लॉन्ज शेजारील तसंच रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर स्मशानभूमीचं बांधकाम होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीमुळं गेल्या 8 वर्षापासूनची स्मशानभूमीची मागणी आता लवकरच पुरी होणार आहे. जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र केवळ जिम्नॅस्टिक पुरतंच मर्यादित न ठेवता या ठिकाणी धनुर्विद्या प्रशिक्षणाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचं जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र ठाण्यात सुरू करण्याचा पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्राची सर्वप्रथम मागणी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जिम्नॅस्ट प्रशिक्षक पूजा सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांचे आभार मानले आहेत. पूजा सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी पालकमंत्र्यांची भेट घेऊन ठाण्यात जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्राची मागणी केली होती. ठाण्यात कुठेही कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्राची उपलब्धताच नसल्यामुळं 450+ विद्यार्थ्यांची आबाळ होत होती.
रिदमिक, आर्टिस्टिक आणि ॲक्रोबायोटिक जिम्नॅस्ट या प्रकारांमध्ये ठाण्यातील अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला असून 3 आंतरराष्ट्रीय आणि 450 अधिक राष्ट्रीय पदकं पटकावली आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र अभावी या खेळाडूंची होणारी आबाळ लक्षात घेऊन या खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कायमस्वरूपी जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा शब्द पालकमंत्र्यांनी दिला होता. पोखरण रोड क्रमांक 2 इथं बंद पडलेल्या कंपनीच्या जागेवर होणाऱ्या प्रकल्पात ठाणे महानगरपालिकेच्या वाट्याला येणारा सुविधा भूखंड अशा प्रकारचा क्रीडा प्रशिक्षण केंद्रासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देखील त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आता या भूखंडावर प्रशिक्षण केंद्र उभं राहत असून अवघ्या वर्षभराच्या आत पालकमंत्र्यांनी आपला शब्द पाळल्यामुळं पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत. हे प्रशिक्षण केंद्र केवळ जिम्नॅस्टिक पुरतं मर्यादित न ठेवता या ठिकाणी धनुर्विद्या प्रशिक्षणाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. ज्या ठाणेकरांनी या आर्थिक वर्षाअखेर पाण्याची थकबाकी भरलेली नाही त्यांनी ती तात्काळ न भरल्यास पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा महानगरपालिकेनं दिला आहे. सदनिकाधारक, गाळेधारक अशा सर्वांनी आपल्या पाण्याची थकबाकी न भरल्यास त्यांचं पाणी कापलं जाणार आहे. महानगरपालिकेनं ही थकबाकी भरण्यासाठी महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालयं एप्रिल महिन्यानंतर सर्व शनिवारी खुली ठेवली आहेत. ठाणेकरांनी पाणी थकबाकी न भरल्यास त्यांचं पाणी खंडित करण्याचा इशारा महानगरपालिकेनं दिला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, भाईंदर अशी एकात्मिक आणि वर्तुळाकार वाहतूक व्यवस्था निर्माण केली जात असून यामुळं मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत असलेली छोटी मोठी शहरं एकमेकांना जोडली जातील. यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला सर्वेक्षणाचं काम दिलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज ठाण्यात बोलताना दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माणकोली इथल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मेट्रोसाठी पर्यावरणातही मोठाच फरक पडतोय. 2 कोटी मोठ्या झाडांसाठी जितकं कार्बन फूटप्रिंट कमी होईल तितकं कार्बन फूटप्रिंट मेट्रोच्या भागांमध्ये कमी होतील. त्यामुळं पर्यावरणाला पूरक अशी ही वाहतूक प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर प्राधिकरणाअंतर्गत मेट्रोच्या जाळं कसं विणला येईल याचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी तळोजा, शीळ, डोंबिवली, कल्याण, दिघा, खारगाव, महापेश, शीळ, माजिवडा, खारेगाव, शीळ, कासारवडवली, दहिसर अशा विविध भागांचा समावेश केला होता. आता मुख्यमंत्र्यांनीच याबाबत सर्वेक्षणाचं काम दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला दिल्याचं स्पष्ट केल्यामुळं येत्या काही वर्षात या भागातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवर देखील आता पाहू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. भिवंडी बाह्यवरण रस्त्यावरील माणकोली पुलाच्या 4 मार्गिका मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाहतुकीस खुल्या. महानगरपालिकेच्या कारवाईत 221 अतिक्रमणं जमीनदोस्त. आणि पाणी थकबाकी न भरल्यास पाणी खंडित करण्याचा महानगरपालिकेचा इशारा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.